बातमी चंद्रपुरातून आहे। चंद्रपूरचे कर्तव्य दक्ष एआरटीओ शांताराम फासे यांच्या बदलीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सविस्तर असे की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथील सहायक परिवहन अधिकारी पदावर असलेले श्री शांताराम फासे हे मागील 2 वर्षांपासून चंद्रपूर आरटीओ कार्यालयात कार्यरत होते। एआरटीओ शांताराम फासे हे अधिकारी कर्तव्यदक्ष मन मिळाऊ व कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक लोकांच्या अडचणी ऐकून व समजून घेत उत्तम प्रकारे संवाद साधायचे। त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांमध्ये परिचित झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक नेहमीच केले जाते। अशा अधिकाऱ्यांची नियमबाह्य हे तात्काळ बदली का करण्यात आली याची सखोल चौकशी करून त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबर खान, शफी शेख, विनोद धनरे, दिनेश आसुटकर, वनराज नाळले, महेश नाईक, मनी खोब्रागडे, जय मोडक, राजू हस्ते, रवी कळमकर, प्रफुल्ल ढोले, इर्शाद अली व इतर कर्मचारी व सामान्य लोकांनी केली आहे। आज चंद्रपूर जिल्ह्यात उप परिवहन अधीक्षक कार्यालयामध्ये जे सहायक परिवहन अधीक्षक श्री शांताराम फासे यांची जे बदली जे करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की परिवहन विभागाने कोणतीही बदली न काढताना त्यांची पर्सनल बदली करण्यात आली असं काहून हा चंद्रपूर जिल्ह्यात शंका झालेली आहे, लोकांमध्ये निर्माण झालेली आहे अशी शंका। तरी चंद्रपूरकरांची हा मागणी आहे का शांताराम फासे सारखा अधिकारी ते सगळ्यांना प्रेमाने वागणारा सामान्य लोकांच्या काम करणारा आणि स्थायी अधिकारी जर असे अधिकाऱ्याला कोरोनाच्या काळात जिल्ह्यातून बाहेर पाडताय ते कुठेतरी वरिष्ठाची साजिश आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि शांताराम फासे सारखे माणसाला परत चंद्रपूर जिल्ह्यात आणावा अशी चंद्रपूरकरांची मागणी आहे। चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला समजलं का इथे आमच्या चंद्रपूर जिल्हा वासियांकरता शांतारामजी फासे हे आरटीओ एक चांगला म्हणजे अधिकारी म्हणून लाभलेले होते। जनसामान्याचे छोटे मोठे प्रश्न ते नेहमी सोडवायचे, काही कमी जास्त पेपरमध्ये राहिलं तर समजून सांगायचे आणि तो काम मार्गी लावायचे असा त्यांचा एक स्वभाव होता। आणि एक मन मिळाऊ माणूस, एक व्यक्तिमत्व आणि गरिबातून उठलेले व्यक्ती, त्यांना गरिबाबद्दल जाणकारी आणि ते छोटे मोठे जे रिक्षेवाले आहे ऑटो रिक्षा ते त्यांना सहकार्य करायचे, तर बाबांनो बराबर व्यक्ती चला तीनपेक्षा बसू नका असे नेहमी मार्गदर्शन करत राहते। आणि त्यांची बदली म्हणजे नाही समजलं नाही मला, एक दुर्दैवाची बाब आहे का लॉकडाऊन संपूर्ण जगभर चालू असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा लॉकडाऊनची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामुळे एक बदलीचं कारण का नेमकं हे काही समजलंच नाही, काय गोळा आहे, कुठं पाणी मुरलं, कोणता याच्या पाठीमागे कोणत्या अधिकाऱ्याच्या किंवा कोणत्या नेत्याच्या हात आहेत का, काहीच कुणाला काहीच माहीत नाही। मग आता तुमची मागणी काय आहे ते सांगा। आमची मागणी अशी आहे का चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांवर अन्याय झालेला आहे, चंद्रपूरकरांची एकमेव मागणी आहे की तो अधिकारी आम्हाला परत इथे पाहिजे। शासनाने काय करतंय, शासनाने चौकशी करावी आणि शासनाने आणि आपला जिल्हा प्रशासनाने पूर्ण चौकशी करून परत फासे साहेब यांना चंद्रपूरलाच रुजू करावं आणि त्यांची जी बदली झाली ते तात्काळ रद्द करावी। हा जी बदली जी त्यांची झालेली आहे ती तात्काळ रद्द करावी अशी ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने अशी मी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने आणि चंद्रपूरकरांतर्फे एक मोठी मागणी करत आहे। आणि त्यांची बदली कशी काय झाली, कोणी केली, कोणत्या कारणास्तव केली हे पण चंद्रपूरकरांना माहीत झालं पाहिजे। एक मन मिळवू, एक चांगला अधिकारी ना आजपर्यंत कधी आला नाही भविष्यात येणार असं मला नाही वाटत बा। माझ्या 25-30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असा मी ना अधिकारी नाही बघितला। देव माणूस, एक देव माणूस, चांगला माणूस, मन मिळवू, सर्वांना घेऊन चालणारा, पूर्ण स्टाफला किंवा त्यांचे सहकारी जे इन्स्पेक्टर होतात, ज्युनियर असो सिनियर इन्स्पेक्टर असो, त्यांना मानानं बोलवायचे, बोलायचे, आपले विचार त्यांना सांगायचे, त्यांचे विचार आपण घ्यायचे आणि प्रेमात हसत मुखत तो काम करायचे। अडथळा येत नव्हता ते असताना तडका पडकी का बदली झाली हे आम्हाला काही कळत नाही। अडथळे येत आहे, कामं होत नाही लवकर लवकर।